भौतिक बाह्य स्वच्छतेसोबतच विचार आणि कर्मही स्वच्छ असणं आवश्यक आहे चांगल्या विचारांनीच मानसिक आरोग्य निकोप राहू शकतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे स्वच्छ आणि निकोप समाजासाठी अध्यात्म या विषयावर राजस्थानमध्ये आयोजित जागतिक शिखर परिषदेत त्याच बोलत होत्या अध्यात्म हे केवळ वैयक्तिक विकासाचं साधन नाही तर समाजात सकारात्मक बदल घडून आणण्याचा देखील तो एक मार्ग आहे जेव्हा आपण आपलं मन आणि विचार स्वच्छ ठेवू तेव्हाच आपल्याला निकोप आणि शांततापूर्ण समाजासाठी हातभार लावता येईल असं राष्ट्रपती म्हणाल्या अध्यात्मिक मूल्यांचा तिरस्कार करून प्रगतीचा मार्ग अवलंबणं अखेर विनाशकारी सिद्ध होतं असं त्या म्हणाल्या दुसऱ्या व्यक्तीप्रती एखादं मत बनवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा आपल्या अंतर्मनात डोकवून पाहावं असं राष्ट्रपतींनी नमूद केलं देशवासियांच्या निरोगी जीवनासाठी केंद्र सरकारही विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत असं त्या म्हणाल्या आज जगाच्या अनेक भागात अशांततेचं वातावरण आहे मानवी मूल्य कमी होत आहेत अशा काळात शांतता आणि एकतेचं महत्त्व अधिकच वाढलं आहे शांतता केवळ बाहेरच नाही तर आपल्या मनातही ते असेल तेव्हा आपण शांत असतो तेव्हाच आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्नेहभावना वाटू शकते असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या